Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आज सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे मुख्य पुजारी बाळकृष्ण सप्रे आणि त्यांच्या कुटुंबाला आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या पाठी खंबीरपणे साथ देणाऱ्या त्या माऊलीचा आज सन्मानही करणार आहोत. नमस्कार. नमस्कार माऊली, कुखाणा घ्या. तुळशीची करते पूजा, गणपतीची करते आराधना, बाळकृष्णरावांना सौभाग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अरे वा, अजून काय पाहिजे. वा 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 वा. आधी माऊली ओळख करून द्या सगळे. ही मोठी मुलगी माझी सिद्धी. नमस्कार. हा प्रणव मुलगा. नमस्कार प्रणव. आणि हा ह्यांचे मोठे भाऊ, त्यांचा हा मुलगा. नमस्कार. आणि ही मिसेस त्यांची. अरे वा. हा तो मुलगा त्यांचा, नातू होतो. सून आणि सून आणि पुतणे आणि नातू असं कॉम्बिनेशन आहे. हे कुठे असतात? हे गावाला असतात. गाव म्हणजे कुठे? गाव म्हणजे रत्नागिरी तालुका राजापूरला. हातिवलं म्हणून. हातिवलं. हातिवलं हे मुळगा. मुळगा. तुमचं बालपण कुठलं? माझं पण तिकडेच, म्हणजे साखर गोठी रमण तिकडे गावे. बालपण सगळं तिकडे गेलं. तिकडेच. कोण कोण होतं घरी? तिकडे आम्ही तशी कुटुंब मोठं आमचं, म्हणजे भावंड आम्ही 10 जण सगळी. हो का? 6 भाऊ 4 बहिणी. आई वडील काय करायचे? पौरोहित्य वडील असे, म्हणजे लग्न वगैरे किंवा वास्तुशांत असं. कधीपर्यंत गावात होता तुम्ही? गावात तरी म्हणजे लग्न होईपर्यंत गावाला होते. नंतर? नंतर मग मुंबईला. गुरुजी नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय. रोज ज्यांचा स्पर्श सिद्धिविनायकाला होतो आणि जागवलं जातं बाप्पाला, असे हे आज गुरुजी आपल्या सोबत आहेत. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. गुरुजी, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण राजापूर खेडेगावातच. पण राजापूरला कुठे? जुवाटे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी. किती लांब आहे राजापूरवरून? तरी 15 किलोमीटर आहे सर. बालपणी कोण कोण तुमच्या घरात होतं? माझा मोठा भाऊ, आम्ही 3 भाऊ, 2 बहिणी, आई. वडील लहानपणीत गेल्या नसल्यामुळे आई वगैरे आम्ही. सगळं आईनेच केलं? आईने केलं. कष्ट सगळे आईचे, काकांचे. काका होते? काका होते. चुलते होते. बरोबर. शिक्षण तिकडेच गावातच? 10वीपर्यंत शिक्षण माझं गावी खेड्यातच झालं. तिथे खेड्यातच? आणि मग खेडं म्हणजे लहान असेल ना तेव्हा? हो. आणि मग नंतर तिथून आम्ही म्हणजे 10 मैल असं चालत जावं लागायचं. कोंडीये म्हणून गाव आहे तिथे, हायस्कूलला तिथे जात होतो. पण तुमची शाळा अगदी गावात होती? नाही, आमची जवळ आहे, पण कॉलेज हायस्कूल लांब होतं. हायस्कूल? हा, भरपूर. ते पण असंच 1-1.5 तास चालत चालत जायचं. पण ते दिवस वेगळे होते. वेगळे होते. त्यावेळची परिस्थिती फार वेगळी असते. वेगळी होती. म्हणजे खरं तर आई एकटी कमावणार म्हटल्यावर ती उत्पन्नाचं साधन काय? थोडंसं पौरित्य करायचो आम्ही, जे जमेल तसं. जास्त त्यावेळेला पाठशाळेत वगैरे गेलेलं नव्हतो. त्यानंतर 10वी झाल्यानंतर मग इथे मुरलीधर मंदिरमध्ये सायनला पाठशाळेत आलो. तिथे हां 5 वर्षाचा अभ्यासक्रम वगैरे त्यानंतर केला. पण मग 10वीपर्यंत तुम्ही 3 भावंड? आमचे काका होते ते आम्हाला इथे मुंबईला नोकरीला होते. त्यांच्या घरी पैसे जायचे, त्याच्यावरती आई आमच्या सगळ्यांचा उदरनिर्वाह करायची नेहमी. काका? हां काका. काय बघा ना, मी त्यावेळेला असं कितीतरी कुटुंबांकडनं ऐकायला मिळतं की काकांनी खूप हातभार दिला, मामांनी हातभार दिला, असं खूप होतं. मग त्यावेळेला तेच होतं ना सगळं बालपण. नक्की नक्की. साधारणतः सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये सकाळी बाप्पाला उठवल्यापासून ते रात्री शेजारती होईपर्यंत कसं कसं असतं सांगा ना. पहाटे सकाळी 4 वाजता काकड आरती असते. काकड आरती सुरू झाली की आम्हाला पूजेला किमान 1.25 तास लागतो. त्यानंतर 5:30 आरती सुरू होते. 5:30 ते 6 आरती संपली की 6 वाजल्यानंतर दर्शनाला सुरुवात होते. 6 झाली की नंतर दुपारच्या माध्यान्ह नैवेद्यासाठी 12:05 मंदिर बंद केलं जातं. 12:30 नैवेद्य झाला की 12:30 दर्शनाला सुरुवात होते ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. 6:30 आम्ही पूजेला सुरुवात करतो. ते शंकराची पूजा, गणपतीची पूजा. आणि 7 वाजता दुपारती असते. 7 वाजता दुपारती झाली की नंतर 7:30 आरती सुरू होते संध्याकाळची. ती 7:30 ते 8 आरती असते. 8 आरती झाल्यानंतर मग लाईन भाविकांना दर्शनासाठी सुरुवात झाली की रात्री 9:50 शेजारतीसाठी मंदिर बंद करतात. मंगळवार व्यतिरिक्त. अच्छा, मंगळवारच्या वेळा वेगळ्या. मंगळवारच्या आरती पूजेच्या ज्या वेळा आहेत त्या वेगळ्या आहेत. तुमच्या घरी गणपतीचे कुठले उत्सव वगैरे किंवा कुठले धार्मिक उत्सव होतात? गावी आमच्याकडे एक दत्त जयंतीचा उत्सव होतो आणि गणपती, ह्या पार्थिव गणपती, भाद्रपद गौरी, गणपती गौरी हाच उत्सव.
आणि हो खरंच आहे, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये भाद्रपद महिन्यातसुद्धा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि 7 दिवस आणि यंदा अर्थातच 9व्या दिवशी या बाप्पाचं विधिवत पूजा अर्चा करून नंतर विसर्जन करण्यात येतं. सिद्धिविनायक गणपती मंदिरातला सगळ्यात मोठा उत्सव जो होतो तो माघ महिना, सिंदूर लेपनापासून सुरू होणारा उत्सव काय सांगाल, कसा असतो? सिंदूर लेपन म्हणजे आम्ही त्या ज्या मागी उत्सवाच्या आधी सर्वसाधारण म्हणजे कसं 8-10 दिवस किंवा 15 दिवस ती तारीख असं काय नेहमीचं म्हणजे नक्की केलेली असे नाही, पण मागी उत्सवाच्या आधी सिंदूर लेपन केलं जातं. कारण वर्षभर आपण आम्ही ज्या गणपतीची पूजा करत असतो पंचामृत घातलं जातं, गरम पाणी वाहिलं जातं, त्यामुळे थोडीशी त्या जो सिंदूर आहे त्याचा थोडासा हे कमी होत राहिल्यामुळे दरवर्षी मागे उत्सवाच्या आधी सिंदूर लेपन हे केलं जातं. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की सिंदूर लेपन करत असताना अगदी बारकाईनं लेखणी काढण्याचं कामसुद्धा जे जे स्कूल ऑफ आर्टच्या मूर्तिकलेतले जे प्राध्यापक आहेत किंवा त्यांचे जे त्यांनी निवडलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या हातून अत्यंत ती सात्विकता ती जपत त्याची लेखणी करण्यात येते आणि मग त्यानंतर सिंदूर लेपन होऊन गणपती बाप्पाचा उत्सव सुरू होतो. तो कसा असतो? हवन पूजन वगैरे असं करत असा तो गणेश जयंतीपर्यंत 7 दिवसाचा उत्सव असतो मागे उत्सव. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, जगभरातून अनेक भाविक श्री सिद्धिविनायकांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. म्हणजे आता मी अध्यक्ष म्हणून सिद्धिविनायकांच्या इच्छेने सेवा करतो आहे गेली 5 वर्ष. या 5 वर्षाच्या कालावधीत आढावा घ्यायचा झाला तर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या दानपेटीच्या माध्यमातून 25,000 जास्त रुग्णांना 25,000 रुपयाच्या मर्यादेत राहून आत्तापर्यंत 41 कोटी रुपयांची मदत सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास करू शकलेला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी KG-PG पर्यंत शिक्षणाची व्यवस्था सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे करण्यात येते. जिथे जिथे आपत्ती आली तिथे तिथे सिद्धिविनायक गणपती मंदिर धावून गेलं. रत्नागिरी जिल्ह्यातलं तिवरे धरण फुटलं आणि अनेक कुटुंब खरं तर त्यांची घरं नाहीशी झाली. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने 5 कोटीची मदत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांना करून त्या ठिकाणी एक सुंदर वसाहत तिथे उभी राहिलेली आहे आणि सगळे नागरिक अत्यंत आनंदाने पुन्हा आपली कुटुंब तिथे राहत आहेत. असं जिथे जिथे मदत लागली तिथे तिथे सिद्धिविनायक कायम मदतीला धावून गेलेला आहे. Zee5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.